मुश्किल है, मुश्किल है, खूप डिफरंट आहे वरती, खूप चालत जायला लागेल कारण फ्लो तगडा वाला आहे, इथून जाणं शक्य नाही आहे, म्हणजे एकदम डिफिकल्ट सिच्युएशन आहे, सगळे एकदम प्रयत्न आहे की कसं तरी ओढा क्रॉस व्हायला पाहिजे. आम्ही इथं ट्रेकिंगच्या पॉइंटने स्टार्ट होते कालू वॉटरफॉल. कालू वॉटरफॉलच्या आम्ही जिथून ट्रेकिंग स्टार्ट होते त्या पॉइंटला आलोय, ते म्हणजे दिवाणपाडा गाव. आणि हे आहे गुगल मॅपचं, जे दिवाणपाडा दिसते ना गुगल मॅपचं, पण ऍक्च्युअल त्या गावाचं नाव आहे वाघ्याची वाडी. बट आल्यानंतर असं सीन झालंय ना की एवढा धुवाधार पाऊस चालू आहे की आम्हाला आता थोडा विचार करायला लागतो की 5-10 मिनिटं थांबू. खूप कॅमेरामध्ये नाही दिसत आहे बट खूप पाऊस चालू आहे. ट्रेकिंगला आली आणि पाऊस खूप जास्त पाऊस आहे, दिसत काहीच नाही तुम्हाला, कॅमेरामध्ये दिसणार नाही बट पाऊस खूप आहे. आता आम्हाला एक तासाचा ट्रेक करायचा. बस हवा निकल गई, सक्सेस करके रहेंगे भाई. गेला गेला बघ, सवर उतरला आणि पाऊस गेला गेला, खूप कमी झाला. अरे वा, गेला गेला गेला, कमी झाला. ओहो दिन्या, कमी झाला पाऊस. ओहो मी बोललो तर तुम्हाला 5 मिनिटं थांबा, पाऊस जाईल. तुम्ही ऐकत नाही, आई ऐकत नाही, तुम्ही ऐकत नाही. झाला ना उतरल्यावर, झाला की नाही पाऊस कमी? काय किस्मत, गाडीतून आम्ही सगळे उतरलो आणि डायरेक्ट पाऊस बंद. म्हणजे वा वा वा, मजा आ जाएगा. मग झालंच ना ते एकेकाला एकेकाला सौरवचा पाय गुण लकी बा डायरेक्ट. जिथं तू राजस्थान वगैरे ट्रीपला जाऊ नको, तिकडे पाण्याची सक्त सक्त गरज आहे तिकडे. चलो चलो. तर बेसिकली हा आहे काळू वॉटरफॉलचा स्टार्टिंग पॉइंट, जे म्हणजे आहे वाघ्याची वाडी. बाई का आपे रस्ता इधर आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे, आराम से. दिन्या त्यांना विचार की हाच आहे ना रूट काळू वॉटरफॉलचा, स्टेटस फूडचा सांग. तोपर्यंत आम्ही कारण कन्फ्यूज आहे की कुठल्या रूटने जायचंय, त्याच्यामुळे म्हणजे हा डेड एंड. अच्छा रिव्हर पर्यंत आहे, म्हणजे पुढे जाता येणार नाही. आपल्याला विचारायला लागेल. तुम्ही पण काळू वॉटरफॉललाच चालले का तुम्ही? चला मग आता बघू इकडे पुढे असेल तर. गलत हो गया भाई, वो रोड नहीं, वो डेड एंड है आगे, उसके आगे रिवर आहे. काय काय अपोजिट वाला रोड असेल माहिती नाही, हा डेड एंड होता, इथपर्यंत रिव्हर ते जाऊन आले, त्याच्यामुळे आता दुसरा रस्ता होता तिथून गाडीच्या पार्किंगच्या, इथून त्या रस्त्याने ट्राय करू. थोडा मुश्किल आहे इथं कारण काहीच माहिती नाही आहे, तिथं तरी जरा कारण ते फीज घेत होते त्याच्यामुळे ते मॅनेजमेंट करत होते ते रस्ता ॲरो वगैरे, तसं इथं काही फी वगैरेचा प्रकार नाही आहे. बट मग त्याच्या तुम्हाला काही माहितीसुद्धा मिळणार नाही, स्वतः तुम्हाला शोधायला लागेल. आणि टाइम किती लागतो? पाणी जास्त झालंय. आहे ना, जाता येते ना, किती तो तिकडे आता एक वाजला साडे. हा कालू वॉटरफॉल दिसतोय दिन्या, दिसला तो बघ तिकडे समोर. हा थोडा अंधारबनपेक्षा थोडा वेगळा ट्रेक आहे, ठीक आहे माहिती द्यायला झाली तर. कारण अंधारबन फक्त ना ट्रेक होता, हा थोडा अप्स अँड डाऊन रिव्हर क्रॉस करून आम्हाला त्या वॉटरफॉलपर्यंत जायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये थोड्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज जास्त आहे अंधारबनपेक्षा. आता बघू या 5 लोकांपैकी कोण रेडी होते. भाई हाऊस द जोश. अरे थोडा और जोर से, हाऊस द जोश. अकेली है भाई अकेली, वो 70 मिनट का मेरे को स्पीच देना पड़ेगा इन लोग को. दिसतोय वॉटरफॉल, दिसतोय कॅमेरामध्ये नाही एवढा क्लिअर दिसत आहे, बट आम्ही डोळ्यांनी खूप क्लिअर त्याला बघू शकतोय आणि इथूनच फील येतोय काय ॲडव्हेंचर असणार आहे तिथपर्यंत पोहोचणं म्हणजे.
सरळ तिथून दोन वॉटरफॉल येत आहे, एक त्या साईडने येतो एक ह्या साईडने येतो आणि ती ही रिव्हर अशी खाली जाते. ही आहे काळू रिव्हर. ही पुढे जाऊन तिचं पात्र मोठं होते, हे धबधब्यामुळे तिचं पात्र छोटं आहे. आणि इथं आम्ही अजून आम्हाला पूर्ण असा गोल ट्रेक करून तिथपर्यंत पोहोचायचं आहे. आणि हा पाऊस परत फुल धुवाधार सुरू झाला आहे. आता एक गोष्ट अशी ना की जे पण लोक रिटर्न जात आहे ना आम्हाला सांगताय, मध्ये जो ओढा क्रॉस करायला लागतो त्याचा फ्लो खूप वाढला आहे, तुम्हाला क्रॉस करता येणार नाही, रोप लागेल आणि जो आमच्याकडे नाही आहे तिथे पण अवेलेबल नाही आहे. बट ते बोलले जायला जाऊ शकतात बरं, येताना फ्लो किती राहील त्याच्यामुळे आता थोडी ही घंटा वाजण्यासारखी सिच्युएशन आहे. कारण एवढ्या लांब आलो आहे आणि फक्त त्या ओढ्याचाच आम्हाला आधीपासून माहिती होतं की तिथं सीन होऊ शकतो आणि तोच आता होतो आहे. तर आता बघू तिथपर्यंत गेल्यानंतर फ्लो किती आहे आणि जाता येणार म्हणजे जायला लागेल की नाही याच्यासाठीच आम्ही सकाळचा प्लॅन करत होतो की लवकर येऊन लवकर होतं. बट तरी अजूनपर्यंत मी तिथे गेल्यावर सिच्युएशन माहीत नाही आहे. बट तरी याच्या आधी सांगतो तुम्हाला, जर काळू वॉटरफॉल जर तुम्ही प्लॅन करताय ना तर अर्ली मॉर्निंग निघा, 7 वाजेला 7 ते 8 वाजेला तुम्ही ट्रेक चालू करा. इकडे दिनू हा रस्ता इकडे, ट्रेक इकडे. अरे तो तिकडे बघ, ती नदी चालली ना तिकडे चाललाय तो रस्ता, या साईडला वरती वरच्या साईडने. हा मग असं फिरून जायला लागेल आपल्याला कदाचित, कारण एवढे कन्फ्युजन रस्ते ना 1 2 3 4 त्याच्यामुळे कळत नाही आहे नेमका रस्ता कुठला आहे. तर हा एक थोडा मी आधी पण पॉईंट जो बोललो ना की इथं कुठलंही तिकीट नाही आहे, त्याच्याकडे कुठलंही कोणाचा तुम्हाला सपोर्ट भेटणार नाही आहे, तुम्हाला प्रॉपर तुमच्या जबाबदारीवर यायला लागेल. तरी आम्हाला कन्फ्युजन आहे, वाट तिकडे चालली आहे बट लोक इकडे दिसत आहे कुठे, बट त्या साईडला की या साईडला आहे, मग त्या साईडला जायचंय तर ते फिरून जायला लागत असेल ना तिकडनं. त्यांना विचारू चल जवळ जाऊ, थोडं मार्ग सापडत नाहीये, कुठंतरी शोधायला लागेल कोणाला तरी. कारण तो ओढा नेमका हा की तिकडनं मला वाटतं ना तिने वरतून आहे, कारण काय फ्लो वरतून येतोय तर आपल्याला इझी जाईल, इथं डबकं जास्त आहे, इथून आपल्याला क्रॉसच करता येणार नाहीये. तू बघतोय का ये इकडे, ते बघ तिकडे जे आहेत ना ठीक आहे, कदाचित ते क्रॉसिंग करायला उभे. चल 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 ते क्रॉसिंग करायला उभे आहे. तर मी तिकडे चाललोय, बघतोय की तिकडनं होते का क्रॉसिंग. ते तिकडे लोक उभे आहेत पण ते कसे येत आहेत काय तुम्हाला, ते कुठून गेले ते माहिती नाही मार्ग, कारण इथं आम्हाला भेटत नाहीये. तिकडे खाली लोक या साईडला पण आहे, इथून ते क्रॉस करायला त्या साईडला जायला उभे आहे. बट पाणी खूप वाढलंय, अब क्या करणे का भाई, अब रिस्क आहे. ऐका इकडे या, इधर आ जाओ सब लोग, इधर आ जाओ. मुश्किल आहे, मुश्किल. प्लॅन पूर्ण फसलेला दिसतोय, आम्ही गंडलोय कारण पाण्याचा फ्लो खूप वाढलाय, क्रॉस करणं शक्य नाही आहे. कारण ते पण लोक तिथे थांबले आमच्यासोबत जे निघाले होते ते, आणि बाकी लोक तिकडे अडकले की थांबले काय माहिती, कारण मार्ग क्रॉस करायचा हाच एक मार्ग आहे. खूप स्लिपरी माती मिक्स आहे, दगडांमध्ये पाय सटकतोय आणि माझा सोल पण नाही आहे शूजचा. तरी जाऊन इथपर्यंत जाऊन त्यांना विचारतो की कुठं जायला, कारण सगळे तिथं थांबले, नेमकं का थांबले ते कळत नाही आहे. भैया ए दोस्त रस्ता कहां से आने के लिए, गनमने कर थोडं, त्याला काहीच कळत नाही कदाचित, ऐकायला येत नाही त्याला पाण्याच्या आवाजामुळे. पण आता बघ ते पण लोक येत आहेत ना, ते सगळे इथंच येत आहेत, तिला दिसले का तुला वरती, खाली जातो खाली रिअल सिच्युएशन बघतो. चल चल आरामात आरामात आरामात, हा स्लीपरी थोडं हळूहळू जा. आम्ही
खाली उतरलोय आम्ही इकडनं थोडं रिवरच्या कॉर्नरने जाऊन मार्ग शोधतोय कुठून क्रॉस करायला लागेल, कारण जे आधीची रस्ता होता ना हाच रस्ता होता, ते लोक पण तिकडे थांबले, या साईडचे जाणारे पण तिकडे थांबले. तर आता बघू की कुठं भेटतो आम्हाला मार्ग. दिसतोय का दिनू एखादा आहे? मुश्किल आहे, मुश्किल आहे, खूप डिफरंट आहे. वरती खूप चालत जायला लागेल कारण फ्लो तगडावाला आहे. इथून जाणं शक्य नाही आहे, म्हणजे जायला जाऊ शकतो पण रिस्क आहे. तिकडे गेल्यानंतर फ्लो जर जास्त वाढला तर मग काय करणार येताना, आळका अडकून राहायला लागेल. आणि फ्लो तुम्हाला दाखवतो. तिकडे कालू वॉटरफॉल एकदम हाकेच्या अंतरावर आहे आणि हा ओढा आमचा दुश्मन बनलाय. आम्हाला क्रॉस करता येत नाहीये. खाली जाऊन आलो, इथपर्यंत जाऊन आलो तरी ऑप्शन नाहीये. आता लास्ट ट्राय मिळत आहे, थेट तिथपर्यंत जातोय. वरतून जर छोटा असेल तर क्रॉस करायला इझी जाईल, नाहीतर गणलाय आजचा प्लॅन. जसं मी सांगितलं, शक्य नाहीये ओढा क्रॉस करून जाऊन. आमच्याकडे कुठल्याही सेफ्टी जे प्रिकॉशन घेतात आपण, लाईफ गार्ड झाली किंवा रोप झाला, आमच्याकडे काहीच नाहीये. कारण आम्ही असं झोपेतून पण आलोय आणि कोणाकडे असतं ना आपण डायरेक्ट येतो. बट हा माहिती होतं की हा एकच ओढा जो ठरेल, त्याच्यासाठी आमचा प्लॅन चालू होता की सकाळी 4:30 निघायचं, 7 ट्रेक करायचं, 12 फ्री. बट ॲज युजल झोप आपल्याला आळस घुसला आणि त्याच्यामुळे सगळा सीन झाला. क्या हुआ भाई, तू जाके आहे ना आगे? छोटे छोटे का बट दिनू बोल काय सिच्युएशन आहे पुढे? दोन पण छोटे आहे की मोठे आहे? इथूनच आहे का खाली? जर स्टेप वाला आहे ना तिकडनं बघू, ट्राय करू, रिस्क नाही घ्यायची. जर वाटलं तर बघू. हा आम्ही आमचा फायनल अटेम्प्ट करायला आलोय. जर नाही झाला ना इथून रिटर्न करू, कारण जान से पहिली कोई चीज नाही भाई. बरं का दिना, छोटा आहे वाटतोय, क्रॉस होऊ शकतो. हा काय वाटतंय तुला, तू जाऊन आलाय का कोपऱ्यापर्यंत की लांबून बघितलंय? हे इकडनं ट्राय करताय, काठी टाकून बघतोय. दिनाला थोडं पुढे पाठवलंय कारण दिनाला स्विमिंग येते, त्याच्यामुळे नो टेन्शन आहे, काळजी करू नका कोणी. जस्ट चेक करतोय दगडावर उभं राहून की ओढा क्रॉस करू शकतो की नाही. आता हा पण एक जातोय बट वाटत नाही, कारण खोल बघतोय, काठी टेकून बघतोय तर खोल आहे, थोडं डिस्टन्स आहे. तिकडे त्या साईडला की तिथे हळूहळू कळेल, एका वेळेला क्रॉस करून जायला लागेल. इथून पण आम्हाला सक्सेस मिळाला नाही आहे. दिना बोलतोय तिकडनं वरतून एक छोटासा ट्राय करू शकतो, बट तिथंही आम्हाला वाटतंय की दोन मोठे मोठे आहेत, तर मुश्किल आहे. चान्स टू प्रेयर चान्स आहे. इथं किती चान्सेस आहे? हा अच्छा, म्हणजे आता दोन छोटे छोटे क्रॉस करू शकतो. मग चल ना तिकडे वरतून जाऊ ना, टाइम वेस्ट नको. एकदम डिफिकल्ट सिच्युएशन आहे, सगळे एकदम प्रयत्न आहे की कसं तरी ओढा क्रॉस व्हायला पाहिजे. काय वाटतंय दिना, चान्सेस आहेत? किती रिस्की आहे? तिथं गेल्यावर समजेल. हा रिस्की राहिलं तर जायचं नाही. चलो गुड, चलो चलो, फायनली एक मार्ग भेटलाय की तिथून जाऊ शकतो. बघू, चल 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 चल, एवढा लांब आलोय आणि सक्सेस किती मिळतोय ते बघू. अरे पुढे आहे ना, कळेल ना आता किती आहे. हळूहळू चल, चल आहे मी मागे. बघू बघू, रिस्क नाही घ्यायचं. अरे इझिली सौरव, एकदम इझी जाऊ शकतो, एकदम इझी. मिल गया मिल गया मिल गया मिल गया. चलो ये तो बहुत इझी है भाई, आराम से जा सकते. म्हणून ती पायवाट जी होती ना, ती पायवाट जी होती ना, ती बरोबर इकडे येणारी पायवाट होती. छोटा इथून तर आरामात जाऊ शकतो या इथून. थोडा पाय फक्त घट्ट टाकायला लागेल. चल अर्चू, काय पायवाट काढायला लागते आई शपथ. म्हणजे हा खरा ट्रेक झाला आहे आमचा, जो फील आहे. एक सेकंड, आया आया आया, हे सटकतोय दगड बसून बसून आहे. अरे कुठून क्रॉस करायचंय दिन्या? दगडाला फेकून का?
हा एवढा फ्लो आहे पण यांचं आगाव पण आहे. हा एक पोरगा एवढा तिथे अटकलाय आणि तिकडे एक मुलगा रस्ता शोधायला गेला होता तर तो आता रिटर्न येतोय त्याच्यामुळे तिथं इथे उभा आहे. पण आता आमचा प्लॅन मोस्टली कॅन्सल झालाय कारण इकडे जर पाहाल तर तुम्ही पाण्याचा फ्लो खूप वाढलाय आणि जेव्हा दिनू स्टार्टिंगसाठी प्रयत्न करत होता तेव्हा गुडघ्यापर्यंत पाणी होतं आणि आता ऑलमोस्ट कमरेपर्यंत पाणी आलंय. किती जवळ आहे वॉटरफॉल, फक्त रिव्हर क्रॉस करायची होती बट आम्ही एकदम डिसअपॉइंट होऊन सगळे रिटर्न चाललो आहे परत. नेक्स्ट कधीतरी पावसाचा जोर जरा कमी झाला तेव्हा प्लॅन करायला लागेल, तोपर्यंत ऑप्शन नाही आहे. मुश्किल आहे त्या साईडला जाणं कारण मुली आमच्यासोबत आणि आम्हाला तिरीच घ्यायची नाही आहे. फुल कॉफी बनते. दोन आमचे शूटर लागले कॉफीला, एक छत्री पकडायला आणि आहे आमच्याकडे दोन पेपर ग्लास मिक्स करायला. डायरेक्ट त्याच्यातच मिक्स करायची. हां ठीक आहे, ग्लास नाही ना आपल्याकडे. मी काय आणतो तू डायरेक्ट, तुला ग्लास नाही आहे, आम्हा दोघांना ग्लास आहे. तुम्ही नाही घेतली ग्लास मध्ये तरी चालेल, समजून घ्या टाकलेली छत्री पकड ना. नाही नाही हाल होत आहे बायकोचे माझ्या भामट्या इतका भामट्या भाई आ जाओ भाई, अभी हसबी दिया करो भाई, पांडे जी कभी हसबी दिया करो, झगड़ा हो गया हमारा. पानी वाढलं पानी वाढलं. अर्चू इज राईट, अर्चू भांडत होती माझ्याशी की जाऊ नको जाऊ नको, मी ऐकत नव्हता बट फ्लो वाढला. अर्चू इज राईट, मी ऍक्सेप्ट केलं भाई. हात ऊपर, हँड्स डाऊन भाई, बायको के सामने भाई, हँड्स डाऊन भाई, अभी हसबी दिया करो, चलो चलो हस दिया करो, अभी कॉफी बनाई. हाँ हस तुम्हारा एवढं सुनवलंय ना किरण. बस भाई बस बस, अभी चलता है ना भाई थोड़ा बहुत, ठीक है ना. A few moments later. अरे पिऊ तर दे तिला हसू नको ना रे. छत्री पकडते कॉफी चे पकडते. अशा प्रकारे आमचा हा ॲडव्हेंचर ट्रेक येथे अपूर्णच राहिला. ते म्हणतात ना निसर्गाच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही, तसंच काहीतरी आमच्यासोबत घडलं. आम्ही प्रयत्न केला, आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला बट आमच्या कुठल्याही प्रयत्नांना यश मिळालं नाही. म्हणून आम्ही इथून रिटर्न जायचं ठरवलं. बट यातून शिकण्यासारखं असं, कधी कधी दोन पाऊल मागे घेऊन परत जोमाने उडी मारलेली बरी. कारण तुम्ही जर जास्त प्रयत्न केले तर कधी कधी तुमची वाट चुकू शकते आणि त्याच्यातून बरंच काही घडू शकतं. आम्ही परत आलो आहे, आमचा ट्रेक कम्प्लीट झाला नाही आहे कारण तुम्ही बघितलं असेल त्या ओढ्याचा फ्लो किती होता, ऑलमोस्ट इम्पॉसिबल होतं. म्हणजे जायला एक पॉईंट असा आला होता की फ्लो कमी झाला होता, जाऊ शकत होतो बट रिटर्न येताना किती फ्लो असणार आहे हे आम्हाला माहिती नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही ते रिस्क नाही घेतलं. ऑब्व्हियसली माझी खूप इच्छा होती, तीव्र इच्छा होती बट यांची बिग नो होती, त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांच्या याच्याने एकजुटीने तो कॅन्सल केला. प्लॅन फ्लॉप नाही बोलता येणार याला, काहीतरी एक नवीन ॲडव्हेंचर झालं आहे. आम्हाला एक्सपेक्टेड होतं की असं काहीतरी होऊ शकतं आणि ते आमच्यासोबत झालं.
तर काय बोलतात ना, डिसअपॉइंटमेंट नाही आहे, काहीतरी थोडं ॲडव्हेंचर ट्रेक, नॉर्मल ट्रेक काय जाऊन तुम्ही करतात झाला, ट्रेक फायनल म्हणजे जाऊन एंड पॉईंटपर्यंत पोचला, ट्रेक कम्प्लीट झाला. बट हा ट्रेक कम्प्लीट नाही झाला आहे, हा एका वेगळ्या एक्साइटमेंटला येऊन संपलाय. म्हणजे नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ आम्ही, तेव्हा आमच्या डोक्यात राहील की आपल्याला ते क्रॉस करायचं आहे, त्या ह्याच्याने यायचं आहे विथ सेफ्टी. म्हणजे काय आहे ना, तिथं जाण्यासाठी जर तुम्ही त्या साईडला जाताय तर नंतर काय वरती डोंगरांमध्ये घडते हे आपल्याला माहीत नाही, पाण्याचा फ्लो किती वाढेल काय, त्याच्यामुळे सेफ्टी इम्पॉर्टंट आहे. तर रोप वगैरेची अरेंजमेंट म्हणजे थोडं आहे, इथं गावकऱ्यांसोबत जो गाईड असतो तो गाईड घेऊन येऊ शकतात. आणि जर टोटल ह्या याचं द्यायचं झालं तर पुण्यापासून हा येतो ऑलमोस्ट 140 किलोमीटर, पुण्यापासून आडेफाटा, आडेफाटापासून माळशेज घाट, माळशेज घाट उतरला की तिथून एक राईट टर्न येतो. ऑफलाईन मॅप डाउनलोड करून या. आणि जसं काय सांगितलं की मॅपवर नाव वेगळे, मॅपवर दिवाणपाडा तुम्ही सर्च करायचं, त्याच्यानंतर तुम्ही इथं येणार. आणि इथं आल्यानंतर ती गावाचं ॲक्च्युअल नाव आहे वाघ्याची वाडी. तर कन्फ्युजन नका होऊ, मॅपच्या ह्याच्याने फॉलो या, बरोबर तुम्ही त्या गावाच्या पॉईंटपर्यंत येणार. आणि अशी एकंदरीत माहिती आहे. आणि जसं गावकऱ्यांशी बोललो, ऑगस्टमध्ये पाण्याचा फ्लो कमी असतो आणि 7 वाजेपर्यंत ओपन असतो. कोणाला यायचं असेल तर सेफ्टी घेऊन या आणि ट्राय करा की थोडं मिड ऑगस्टनंतर ट्राय करा इथं येण्याचा. आता खूप रिस्की आहे, पाण्याचा फ्लो खूप जास्त आहे, त्याच्यामुळे इथं त्या साईडला जाणं खूप रिस्की आहे, त्याच्यामुळे ते सगळं तुमच्यावर आहे. आणि अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ एंड करू, भेटू परत सप्टेंबरमध्ये किंवा ऑगस्ट एंडला, परत आपण कालू वॉटरफॉलला येऊ. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन व्लॉगमध्ये, एका नवीन दिवशी.